गुड मॉर्निंग एवरीबॉडी, वेलकम बैक टू द चैनल। नमस्कार, सुप्रभात। आता वाजले सकाळचे 7:15 काहीतरी, नाही नाही 8 वाजलेले आणि आता मला जायचं आहे ह्या कलवेच्या स्टेशनला। मग तिथून मला तिकीट काढायचं आहे, तिथून मग ठाण्याला जायचं आहे, ठाण्यावरून तिकीट काढून मग आपल्याला पुण्याला जायचं आहे। बघूया ठाणे ते पुणे तिकीट भेटते की नाही आणि कसा चाललो प्रवास। एकदम स्मूथ गेला पाहिजे आणि गणपती बाप्पा मोहरी आहे। आता हे पण होते गडमड गड म्हणून, काय होईल पुढे काय होईल पुढे। तर लेट्स गो। आधी आपल्याला तिकीट काढायची आहे ठाणेपर्यंत जायसाठी पुणे कालव्यापासून। गाइस, असा काहीतरी आहे पुणे स्टेशन, तिथे माझी ट्रेन थांबलेली। आता मी इथे आलो आहे तिकीट काढायला। लेट्स गो। तिथे रिक्षा थांबली आणि इथे वंदना टॉकीज आहे, इथे पुणे पुणेसाठी वगैरे। Break the line, I'm falling for you. You're stuck in my mind, just all the time, I'm falling for you. And tell me your secrets, I will tell you my secrets. We are different polos, but I like it, but I like it. So pretty and you smile my baby, and I'm almost breathing. Tell me why baby, do you look so pretty and you smile काही जाता आलो इथे लोणावळा हॉटेलमध्ये। आता इथे लोणावळा पोचलो, तर इथे चिक्की घेऊ, ते चिक्की घेऊ चिक्की। आता शेंगदाण्याची चिक्की दे ना। इथे असं काहीतरी आहे, काहीतरीच मस्त दिसतंय। तिथे चिक्की घेतली आणि हवानं किती मोठं इथे, आणि प्रवास पण एकदम सोपा गेला। मध्ये झोप पण काढली आणि इथे आता लोणारला पोचलो। आता 12 वाजायला आले आहेत, 15 मिनटात फक्त आणि लोणारला पोचलो। आता काय 35-40 किलोमीटर अजून पुढे आहे, मग पुणे आपण जाऊ। हे तुम्ही आला असेल इथे लोणारला आला असताना, तर हा हॉटेल मस्त। मी इथे आधी गावाला जायचं ना, तर ह्याच रूटने यायचो, तर इथे आधी 3-4 वेळा थांबलेलो येताना। मस्त ते सांगत होतं तुम्हाला, ते मी ट्रेन का नाही पकडली, कारण ती ट्रेन आहे ना काउंटरवरती गेलो आणि तिथे विचारलं की तिकीट द्या आम्हाला पुण्याची वगैरे, तर ते म्हणजे की आता नाही तुम्हाला रिझर्व काढायला लागतील, म्हणजे आधीच तिकीट बुक करायला लागेल नंतर ट्रेनमध्ये बसायला लागेल। तर मी तर काढली नव्हती, मग लगेच डिसिजन केलं की मी ST बसून जाणार आहे। आणि ज्योती कृपा बघा, बाहेरच चालतं ST स्टँड होतं, तिथून बसलो पटापट। वसुंधरा काहीतरी स्टॉप आहे, तिथे गेलो मग ही ST बस घेऊ आणि मग तिथून मी डायरेक्ट आता पुण्याला आलो। अजून काय 30-40 किलोमीटर आहे, त्याच्यानंतर मला जायचं आहे। हे तुम्हाला जाग्या जाग्यावरती भेटतील, तुम्ही असे गावाला वगैरे जात असताल ना, तर हे असे PCU तुम्हाला भेटते। मी किती वेळा बघितलेलं ही अशी गाडी का असते, आता पाठी एवढं सिलेंडर काय असतं, ते सिलेंडर वगैरे गाडीच आहे पण ते सिस्टम पूर्ण PCUचा ठेवलेलं आहे वॅनमध्ये। मी मध्ये एकटा प्रवास काढायला घाबरत होतो, पण यार मजा येते एकटा प्रवास करतो, पण स्वतःची सामान वगैरे जपली पाहिजे। आता फटाफट नाही, आता माझ्या मामांच्या मित्राचा फोन पण आलेला, ते पुण्याला राहतात ना, ते बोलले की
तू काय टेन्शन घेऊ नको, फक्त तू 5-10 मिनिटं आधी पुण्याला आलास ना की तू ओलाची बुक कर, तू जर रिक्षानी वगैरे घेतलंस ना तर त्यांना माहिती पण नसतं परफेक्ट कुठे आहे आणि पैसे पण जास्त घेतात, तर तू सगळ्यात बेस्ट ओलाच कर आणि ओला घेऊन तू डायरेक्ट सेंटरवरती जा, ते आलं बरं नाही तर मी रिक्षा करणार होतो, आधी मला ॲडवाईस दिली तू तर इथून आलेलं असा इथून असं जायचं आहे. फायनली आपण आलेलो आहे एस टी बस स्टॉपवर. तर आता काही स्वारगेट रेल्वे स्टेशन आपण सोडलेलं आहे, बस स्टॉप सोडलेलं आता. तर जायचं इथे आता 8 किलोमीटर 8.5 किलोमीटर काहीतरी लांब आहे तो सेंटर, असलं तरी सीवेज वॉटर आहे वाटतं. जाऊया, मला असे इथून इथं जातात आणि मला सगळे रिक्षावाला विचारत आहेत की कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे. सो गाईज, हा पाणी आहे ना हा पूर्ण असा एकदम असं लाईनच आहे मोठी, मी गुगल मॅप्सवर बघितलं. आणि हे काय इथे अशी छोटी छोटी घरं आहेत आणि केवढं शांत आहे इथे, केवढं शांत आहे तुम्ही बघू शकता पूर्ण गावच्यासारखं. व्हिडिओ स्टोड तिथे एस टीचा स्टॉप होता. तर काय तुम्हाला जसं माहिती आता मी पुण्यात आलेलो आहे आणि आता जायचं आहे पुढे. एवढं असं इथे म्हणजे हा रस्ता शांत शांत वाजत आहे आणि पूर्ण एकदम पूर्ण सिटी आहे, क्राऊडेड सिटी आहे, मी असं बोलू नाही शकत इथे शांत वगैरे. पण इथे जी पीस आहे ना एकदम शांत बघा, पूर्ण बघा हे दिस हवा मस्त चालते, मजा वाटते. हे सगळे कंपनीज वगैरे खूप आवाज येते आतमधून आणि तिथे पुढे पोहत आहेत मुलं वगैरे, तिथे बघूया आपण. इथे आहेस असे पोहत आहेत वगैरे मुलं, तिथे ही अशी मुलं वगैरे बघा उडाम वगैरे मारली. बकरी वगैरे मस्त एकदम, तो दादा पाण्यात वाटतंय खोल आहे कारण तिथे मुलं ते तिचे फ्रेंड्स वगैरे वा तुला बोलतात असं असं कर तसं असं कर. बघा इथे असं काहीतरी आहे हे पिलर्स वगैरे, इथे पण सिवेज वॉटर जातं वाटते. लेट मी टेल यू, मी सकाळी 9:15 त्या बसमध्ये बसलो, बस निघाली तिथून आणि इथेपर्यंत मला 12:30 वाजले. तर 12:30 पासून आता 1 वाजलेलं आहे, आत्ता फक्त किती 1 तास आणि 15 मिनटं राहिले आहेत. आता त्याच्यानंतर गेट ओपन होईल सेंटरचा आणि 2:30 वाजता गेट बंद होईल. तर आता मला 2:15 तिथे पोचायचं आहे, मग ते 3 ते 6 पर्यंत पेपर असणार आणि मग त्याच्यानंतर सुटेल मी तिथून, मग तिथून रिक्षात पकडेल आणि तिथून डायरेक्ट इथे येईल बस स्टॉपला आणि मग इथे हे पकडून जाईल डायरेक्ट घरी. सो गाईज, फायनली इथे आपला IOM डिजिटल झोन आहे आणि आपल्याला जायचं आहे तिथे. सो लेट्स गो, बघा आता पेपर्स वगैरे काढतो बघा असं लेट्स गो. सो गाईज, फायनल सेंटर झालेलं आहे आणि आपला पेपर पण झालेलं आहे.
सो गाइज फाइनली आता बसलेलो आहे एस टीमध्ये. तुम्ही बघू शकता मी एस टी पूर्ण खाली आहे. काय माहिती आता तर आत्ताच थांबलेली आहे. मी बाहेरून कॅश वगैरे काढून आलो की आता थोडंसं 170 काय 270 मला ऐकायला नाही आलं. तो बोलला की कंडक्टर बोलला की 170 काहीतरी आहे. आता वाजलं आहे 7:30 आणि मला तिथे आधी थांबवलेलं अर्धा तास आणि मग सेंटरमध्ये अर्धा तास थांबलो 6:00 नंतर 6:30 पर्यंत. त्यानंतर रिक्षा पकडलं आणि तिथून मग निघालो. मग आज खूपच हेडेची झाला. आता मी डायरेक्ट घरी जाईल आणि तुम्हाला हे सगळं उद्या सांगेल की काय झालं माझ्यावर, कसा गेला पेपर वगैरे. हां आता काय माहिती आहे कधी चालू करतो ट्रेन. माझ्या एक चुकीमुळे मला आता पुण्याला यायला लागलं. कारण की मला काय माहितीच नव्हतं काय आता पुण्या. म्हणजे मी आधी जर ठाणे नाही तर मुंबई टाकला असता ना पहिली सिटी म्हणून पहिली चॉईस, तर मला ठाणे आणि मुंबईत लागला असा. ते लांब यायला लागलं. हालत खराब होई. सो गाईज आता जस्ट तिकीट काउंटरवरून तिकीट वगैरे काढली मी. ही बघा तिकीट काढली तर 270 आहे. तरी नॉनस्टॉप गाडी आहे म्हणजे ही लास्ट स्टॉपपर्यंत जाणार वाटतं. बघूया आता. मला जास्त अजून 100 रुपये जास्त यार एकदाच होतं. मी घरी जाऊ असं वाटतं की कधी घरी जाऊ आणि कधी घरी जाऊन असा बेडवरती झोपू. काय दिसतं यार मजबूत हॉटेल. ते एंट्री वगैरे ची बस. मी तो जरा वडापाव वगैरे घेतो खायला. गाईज आता निशिसागरला आलं जिथे हॉटेल आहे मुंबई पंढरपूर रोडवरती. हा रोड राहिला आणि हा हॉटेल. तिथे मोठा हॉटेल. तिथे सगळे मॅकडॉनल्ड्स वगैरे चिक्की वगैरे परसान वगैरे ते सगळे भेटतात. बर्गर किंग वगैरे. आणि मी ह्या ट्रेनमध्ये म्हणजे बसमध्ये झोपून गेलो. अशी थंड हवा लागायला लागली नाही इथे. खूपच मला झोप आली आणि झोपून गेलो मस्त आहे. डायरेक्ट इथे उरलो ते बस वाल्याने थांबवलं म्हणे. आता मी झोपलोच असतो. आणि ही डायरेक्ट आता ठाणेला जाणार तर वाया कलवा पण जाणार आहे कलवा नाक्यापासून. तर तो बोलला की आम्ही आता कलवा नाक्यापासून जाणार नाही ऐरोलीपासून जाणार. ते कलव्यापासून थोडंसं दूर आहे तर बघा कसं काय. पण अजून खूपच लांब आहे कलवा. कधी कधी 1-2 तास तरी लागेल अजून. सो लेट्स सी कसं आलं. एक तर ट्रॅव्हल करण्याचा मजा काय अलगच यार. आता परत माझं कंटा आलेला तो सगळा कंटा उडाला आणि आता परत रिफ्रेश झालो मी. आता 28 डिग्री तर दाखवत आहे मोबाईलवरती पण मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की 20-25 पर्यंत आलेलं आहे टेम्परेचर इकडचा. रूम टेम्परेचरपेक्षा थोडी थंडी वाटते. एंड गाईज वी आर बॅक टू द कलवा आफ्टर ट्रॅव्हलिंग 300+ किलोमीटर. मग इथून ते पुण्यापर्यंत 150 आणि तिथून ते इथपर्यंत परत 150. मग असं करून 350 तरी होतात. मध्ये वरती खाली काय होत असेल. बिग सक्सेस. पेपर पण झाला आरामात. सगळं चांगलं गेलं. काय नुकसानी झाली नाही आहे. तो गाईज आता घरी पोचलो ते जेवणार आणि त्यानंतर आधी हातपाय धुवून जेवणार आणि मग झोपणार आहे. तर तुम्हाला उद्या भेटतो. तो लेट्स गो. Could be
body soaked to the skin and I'm all soon. I know she got the good.